नागझिरा जंगलाजवळचं पिटेझरी गाव. या गावामध्ये पक्षी मित्र किरण पुरंदरे राहतात. या जंगलात एक वर्ष संशोधनासाठी राहिल्यानंतर किरण पुरंदरेंनी पुण्यातून येऊन इथेच स्थायिक व्हायचं ठरवलं. राम राम जी. नागझिरामध्ये पिटेझरीमध्ये किरण पुरंदरे आणि अनघाताई तुमचं हे घर आहे, हे घर तुम्ही कसं बांधलं? हे घर स्थानिक लोकांनी बांधलं, आमचे गावातलेच मित्र आहेत त्यांनी मदत केली, आमचे रूपचंद भाऊ आहेत त्यांची ही जागा आहे आणि तीन खोल्यांचं छोटस घरट आहे, हे आमचं लिटल नेस्ट आहे आणि त्याचं नाव सुद्धा आहे रामरामजी. हे रामरामजी नाव का ठेवलं? इथे सगळेजण एकमेकांना भेटले की रामरामजी म्हणतात म्हणून मग आम्ही याच नाव रामरामजी ठेवलं. आणि अनघाताई तुम्ही इथे आलात तेव्हा तुमचंही स्वागत असंच झालं? हो, आम्ही इथे आलो त्यावेळेला दारामध्येच 50 मुलांनी आमचं स्वागत केलं आणि मी गाडीतून उतरते कधी आणि आम्ही किकांच्या बरोबर गाडीत बसून एक चक्कर मारतोय कधी असं त्या मुलांना झालं, त्यामुळे मी उतरले, सगळी मुलं गाडीत बसली आणि सगळ्यांनी लांब एक चक्कर मारली. नंतर आम्ही आमच्या घरात आलो, आमच्या बरोबर 50 मुलं, डास, बेडूक, सगळेच जण घरी आहेत. आणि किका अजूनही हे सगळेजण तुमच्या बरोबर राहतात? म्हणजे काय, आतमध्ये कधी कधी साप येतो, पाली तर येतातच, नंतर काजवे येतात कधी कधी, आतमध्ये दार उघडं ठेवलं समोरच की उंदीर कधीतरी येतो पण आता आतमध्ये उंदीर नाहीये, सुरुवातीला उंदीर होते आतमध्ये. म्हणजे किकांच्या बरोबर मी आणि हे सगळेजण असे आम्ही गुण्यागोविंदांनी नांदतो इथे. अनघाताई इथे तुमची पाखर शाळा पण भरते आणि त्याच्यासाठी तुम्ही एक छान बेल केली आहे तिथे. बेल केली आहे आणि ही मुलांसाठी केलेली बेल आहे खरं आणि ही खास किरण मी आणलेली आहे बेल, म्हणजे टिपिकल शहरामध्ये असलेली बेल ही नाहीये, त्यामुळे ही बेल वाजल्यानंतर आम्ही या पूर्ण घराच्या अवतीभोवती कुठेही असलो तरी सुद्धा आम्हाला समजतं की आमच्याकडे कोणीतरी आलेलं आहे. बेल म्हणजे घंटा आहे आणि ही घंटा आहे, बेल नाहीये, दारावरची बेल नाहीये. एक गाणं आहे की ये तेरा घर ये मेरा घर, किसी को देखना हो अगर तो चाहिए तेरी नजर मेरी नजर. ये तेरा घर ये मेरा घर, किसी को देखना होगा तो पहले आके मांग ले मेरी नजर तेरी नजर. हमर रस्ता सोडला की वाटा आपसुक फुटत जातात, हिरव्या झाडांच्या कमानीतून तिरप्या सावल्या फेर धरतात. पिटेझरीच्या या रेस्ट हाऊस मधून नागझिऱ्याचं हे जंगल दिसत. आता याच रस्त्यानं किरण पुरंदरे आणि अनघाताई मला न्यायला येणार आहेत. त्यांच्या बरोबर जाताना हे जंगल खऱ्या अर्थानं माझ्याशी बोलायला लागेल असं मला वाटतंय. काय थाटमाट, फुलं वेलींची कणात आला वसंत भरात, जंगलची वाट वनमयुराचा थाट, बिबट्याची पायवाट भड्या पळे धुमतकाट, जंगलची वाट जंगलची वाट धुई पसरे कोंदाट, माझी हरवली वाट माझी हरवली वाट. वा, नागझिऱ्याच्या जंगलामध्ये सखा नागझिरा, नागझिऱ्याचा सखा बनून गेलेले पक्षी मित्र किरण पुरंदरे यांच्या सोबत मी सुद्धा एका जंगल वाटेने आली आहे आणि आमची ही वाट अशी तळ्याकाठी हरवून गेली आहे
आणि किरण पुरंदरेंच्याकडून नागझिऱ्याच्या जंगलाबद्दलच्या गोष्टी गाणी आपण ऐकणार आहोत. आपण सगळेजण त्यांना लाडानं किका म्हणतो. किका, सगळ्यात महत्त्वाची तुमची खासियत म्हणजे या तळ्यावर जेवढे पक्षी आहेत त्या सगळ्या पक्ष्यांशी तुम्ही बोलू शकता. आता तुम्हाला कोणत्या पक्ष्याशी बोलावं असं वाटतंय? सुबग नावाचा एक पक्षी आहे, तो फार सुंदर शिळ घालतो. आता 2 मिनिटांपूर्वी त्याची शिट्टी ऐकली, त्याचा आवाज हा असा असतो आणि कधी कधी तो त्याच्या आवाजामध्ये विविधता आणतो. उदाहरणार्थ तसंच इथे आता नाचरा नावाचा पक्षी दिसतोय, तो एक लांबलचक शिळ घालतो. त्याची शिळ ही अशी असते. त्या शिळेमध्ये पण चढ उतार असतो. सुबग म्हणजे आयोरा, आयोरा आणि तो पिवळ्या रंगाचा असतो आणि नर अतिशय सुंदर गोड शिट्ट्या मारतो. आणि आता या जंगलातले सगळे जे सुबगाचे नर आहेत ते एक प्रकारे प्रॅक्टिस करतायत, कारण आता त्यांचा विणीचा हंगाम सुरू होईल, त्याच्यामुळे त्यांच्या शिट्ट्यांना घासून पुसून ते असे धार आणण्याचा प्रयत्न करतात. हे जी पक्ष्यांची डेलिकेट शिळ असते त्याचं नोटेशन सुद्धा तुम्ही तयार केलंय ना आयोराच्या बाबतीत, ते काय? तो म्हणतो ए काय रे, नंतर हु म्हणजे कोण, हु कोण आलाय या जंगलामध्ये. मगाशी इथे गरुड उडत होता, त्याचं नाव आहे सर्प गरुड. बर, त्याची आरोळी कानावरती आली आणि मग सबंध जंगलामध्ये दुमदुमली. त्याची आरोळी ऐका हा, सर्पगडून मगाशी पावसा पण ओरडत होता. आपण त्याचा रिस्पॉन्स ऐकूया का? किरण काका म्हणजेच किका आणि अनघाताईंच्या सोबत गावाजवळच्या एका तळ्यावर गेले. कार्गोच्या पाणी पितोय, बेडकं उडाली, बघ उड्या मारल्या बेडकांनी. तिची उलुशिक चोच, तेच दात तेच ओठ, तुला दिलर देवान 2 हात 10 बोट. हे जग आपल्या जगापेक्षा अगदी वेगळं आहे, सुरांच आणि मोकळ्या आकाशाच. मला बरोबर हे माहिती आहे की खऱ्या पक्ष्याची शिळ कोणती आहे आणि माझ्या खऱ्या पक्ष्याची शिळ कोणती आहे. तर ही शिळ कोणती आहे? दयाळ. ही दयाळाची शिळ आहे. किका आणि अनघाताई, तुम्ही नागझिऱ्यामध्ये इतके खुश दिसताय आणि इतके ब्लेस्ड वाटताय, तुम्हाला पुणे सोडून इथे काय यावंसं वाटलं किका? मी काय तसा शहरात आणि खूप गर्दीमध्ये रमणारा असा माणूस नाहीये. अगदी लहानपणापासून कुठेतरी वाट शोधायची, हिंडायला जायचं, फिरायला जायचं याची आवड होतीच पहिल्यापासून. आणि मग नंतर असं लक्षात आलं की आपण काहीतरी एखादी जागा निवडावी की जी आपण आपली कर्मभूमी मानावी आणि स्थिर व्हावं जरा. आणि मग हे स्थिर होणं जे आहे त्याच्यामध्ये मी नागझिऱ्याची निवड केली. आणि असं वाटलं होतं की आपण इथे काही कामांची सुरुवात केलेली आहे तर या कामांना वाढवायचं असेल, या कामांची व्याप्ती वाढवायची असेल, या कामांमध्ये विविधता आणायची असेल तर इथे राहायला पाहिजे आपल्याला. आणि म्हणून हे खेडं निवडलं पिठेझरी नावाचं. तुमच्याबद्दल तर समजू शकतो, तुम्ही अगदी जंगल वेडे आहात, तुम्ही जंगलाशिवाय राहू शकत नाही. हो, पण अनघाताई किका आले आणि तुम्ही सुद्धा तयार झालात या जंगलात राहायला याला. खरं सांगायचं तर खूप वर्षापासून आमच्या डोक्यात होतं की आपण जंगलामध्ये जावं, जंगलामध्ये राहावं. पण मी याच्यात 100% मार्क देईन ते आमच्या सईला. कारण ज्या वेळेला सईनी असा निर्णय घेतला की बंगलोरला राहणं, तिचं करिअर या दृष्टीने तिने बंगलोरला राहण्याचं ठरवलं आणि तिने सांगितलं आई तू माझी अजिबात काळजी करू नकोस, जे काही बाबाला वाटतंय आज इतकं वर्ष तर तू त्याच्याबरोबर जा आणि तुम्ही दोघं जण काम करा आणि तुम्ही जे कराल ते अफलातूनच असेल.
खरंय अफलातून तर नक्कीच आहे. मला असं पटकन इकडे येणं शक्य नव्हतं, त्यामुळे माझी पण स्वतःची 30-35 वर्षाची अकाउंटिंग ऑडिटिंगची कामं मी करत होते. मग ती हळूहळू कमी करत करत माझ्या क्लायंटची मानसिकता बदलत मग निर्णय घेतला आणि 23 ऑगस्टला आम्ही फायनली दोघं जण इथे आलो. किका, तुम्ही आधी आलात आणि जंगलामध्ये तुम्ही एकटे फिरत होतात, तुमच्या बरोबर रूपचंद नावाचा तुमचा साथी पण होता, पण अनघाताई आल्यानंतर जंगलातले ऋतू तुम्हाला वेगळे वाटायला लागले, काय फरक पडला? एकदम धमाल. आम्ही खूप फिरतो आणि खूप मजा करतो आणि ज्या पद्धतीने या परिसरामध्ये आम्हाला प्रतिसाद मिळतोय लोकांचा, झाडांचा, पक्ष्यांचा, निसर्गाचा, त्याच्यामुळे आम्ही भारावून गेलोय आणि इथला प्रत्येक क्षण आम्ही जगतोय, प्रत्येक क्षण आम्ही आनंदात व्यतीत करतोय. दिवसाची सुरुवात पण आमची इतकी मजेदार असते, आम्ही खूप लवकर उठतो सकाळी आणि आजूबाजूला फिरून येतो आणि मग त्या फिरण्यामध्येच निसर्गाचं निरीक्षण पण सुरू असतं आणि निसर्गाच्या निरीक्षणातूनच हळूहळू आपल्याला निसर्गाची सुख दुःख कळायला लागतात आणि जर आपल्याला हे कळलं की आपल्याला त्याला काहीतरी मदत करता येईल तर ती थोडीफार मदत करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. तुम्हाला पक्ष्यांची सुख दुःख, निसर्गाची सुख दुःख सुद्धा कळायला लागलेली आहेत. एक जंगलातली शीळ तुम्ही आम्हाला घालून दाखवा. अनघाताई, ही शीळ ऐकायला, या जंगलामध्ये तुमच्या बरोबर 2 दिवस राहायला खूप छान वाटतं, पण आमच्यामध्ये तुमच्या इतका पेशन्स नाही. जंगलात राहण्याचा, इतकं दूर, मुंबई पुण्यापासून दूर, इथल्या गावकऱ्यांसाठी काहीतरी करावं, प्राणी पक्ष्यांसाठी काहीतरी करावं, एवढा पेशन्स कुठून आला तुमच्यामध्ये? खरं सांगायचं तर मी इथं आल्यानंतर मला असं वाटलं की मी यापूर्वीच, म्हणजे 25 वर्षापूर्वीच इथे यायला पाहिजे होतं बर असं मला इथं आल्यानंतर जाणवलं. पण हरकत नाहीये, आता इथून पुढे आपण इथे राहायचंय, इथे या सगळ्या लोकांच्या बरोबर काम करायचंय, मजा करायची आहे, किरणच्या म्हणजे शब्दात सांगायचं झालं तर, आणि त्यामुळे ते मला खूप आवडतंय, खूप आम्ही एन्जॉय करतोय आणि इथे राहणं आणि हे काय आता म्हणजे शब्दात मला सांगता येत नाही, पण जे काय आहे ते फारच काय म्हणायचं, आनंददायक आहे. बरेच पक्षी काय तर सांगतो मला, त्यांचे फळे खातात, कच्च जर का असेल ना ते तोड ही तुरटचं असते. आज जे काय तर बघा, डावीकडचा जो रस्ता होता टायगर ट्रेल नावाचा रस्ता होता. किका आणि त्यांचा सहकारी रूपचंद यांच्या सोबत पहाटेच हे जंगल पाहणं म्हणजे अशीच आनंद यात्रा आहे. आतापर्यंत ही वाट शांत होती, पण हे रानगवे आले आणि जंगल गजबजलं. किरण पुरंदरेंनी नागझिऱ्याच्या जंगलामध्ये 1 वर्ष राहून या जंगलाची निरीक्षणं केली आणि त्यावर सखा नागझिरा हे पुस्तक सुद्धा लिहिलं. की का, नागझिऱ्याच्या जंगलामध्ये तुमच्या पुस्तकासह तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. खरं तर किकांनीच आपलं स्वागत केलंय नागझिऱ्यामध्ये आणि त्याही पेक्षा आपल्याकडे पक्षी आहेत किंवा काही प्राण्यांनी स्वागत केलं, त्याच्याबद्दल थोडं सांगा ना. आता गव्यांचा कळप इकडून तिकडे गेला हो, आणि मला असं वाटतं 20-25 आसपास ते गवे होते. आणखीन रस्त्याच्या डावीकडे पण गवे आहेत आणि काही गवे हे घाबरट होते असं लक्षात आलं, ते पळत गेले एकदम जोरात. आणखीन एक सवय अशी बघितली की रस्त्यावरती आला की गवा गाडीकडे आणि आपल्याकडे बघत होता क्षणभर आणि मग नंतर लगेच पुढे गेला. आणि ह्या गव्यांचा कळप आता चरत चरत जंगलामध्ये फिरेल. गव्यांचा कळप इथे जात असताना झाडावर एक मोठा पक्षी बसलाय, तो कोणता आहे? तो व्याध गरुड आहे आणि क्रेस्टेड हॉक ईगल असं त्याचं नाव आहे. काही ठिकाणी त्याला मोरघार म्हणतात बर, कारण मोराची शिकार करतो हा क्रेस्टेड हॉक ईगल.
उडाला. अशा प्रकारचा हळूहळू टप्प्याटप्प्याने वाढत जातो. या पक्ष्यांच्या कॉलची नोटेशन सुद्धा तुम्ही तयार केली आहे. आणि हा पक्षी होता तेव्हाच एक मागे शिकारी पक्षी होता. नागझिऱ्याचं जंगल शिकारी पक्ष्यांसाठी खूप नावाजलेलं असं जंगल आहे. तो कोणता पक्षी होता? तिसा त्याचं नाव आणि इंग्रजी नाव आहे व्हाईट आईड बझर्ड. तर हा पक्षी छोट्या आकाराचा आहे आणि तो मुख्यत्वे करून सरडे मारतो, त्यामुळे तुम्हाला तो दाट जंगलात नाही दिसणार. आणि हे शिकारी पक्षी जे आहेत ते आपण इथे आल्याची एक प्रकारची वर्दी देतात. जर का एखादा शिकरा उडाला, एखादा बेसरा नावाचा शिकारी पक्षी आहे तो उडाला, तर छोट्या आकाराचे ज्याला आपण भिरू पक्षी म्हणतो ते एक प्रकारची सूचना देतात एकमेकांना. ते घाबरतात आणि इकडून तिकडे उडायला लागतात. साधारण कशा सूचना देतात ते? कॉल्स. उदाहरणार्थ आता समजा शिकरा उडत गेला तर बुलबुल असा आवाज करतो, किंवा एखादा कोतवाल असेल तर तो, किंवा मैना असेल तर असा एक मोठा आवाज करते. साधारण झाडांच्या शेंड्यांवर पक्षी जास्त बसतात. भले वाचवा भविष्य सुरक्षित करा. रूपचंद आणि किकांना अशीच एक घुबडाचीही जागा माहित आहे. आता घुबडं बघूया. येस आहे, तिथे आहे. इकडे मोठी काळी फांदी आली, अशी डार्क फांदी त्याच्या बेसला आहे. खूप छान दिसत. मराठी नाव आहे उंच काने घुबड. तुम्हाला कसं कळलं ही घुबडाची जागा आहे? इथे पुष्कळ वेळेला आमचे जे गाईड मित्र आहेत, मार्गदर्शक मित्र, ते जाये करत असतात या वाटेनी आणि ते असे सारखे बघत असतात आजूबाजूला. तर त्यामुळे त्यांच्याच निरीक्षणातून आम्हालाही कळलं की अशा ठिकाणी घुबड बसतात. कोणतं घुबड आहे? त्याचं नाव आहे उंच काने घुबड. बर. आणि हे घुबड जे आहे ते झाडाच्या ढोलीत दिवसभर बसून राहतं आणि त्याला असे तुरे असतात तिथे डोक्यावरती. रात्री बाहेर पडतं आणि दिवसा एका जागी बसून राहतं. आणि आवाज जर का वाढला तर ते हळूच ढोलीत आतमध्ये उतरत. आता घुबड खूप शांत बसलाय, पण कसे घुटकार कसे करत ते? हा मोठा आवाज करणारा घुबड नाहीये. तर याचा आवाज हा उचकी लागल्यासारखा असतो थोडासा. उदाहरणार्थ सावध झाला तो. नागझिराचं जंगल वानरांसाठी प्रसिद्ध आहे. ही वानर बिब्याच्या झाडाची फळं खात होती. खाली त्यांच्या टोळीचा म्होरक्या बसला होता. या वानरांच्या टोळीचा एक प्रमुख सुद्धा असतो, त्याला काय म्हणतात की का? त्याला इकडे भड्या म्हणतात. भड्या. काय त्याची खासियत तुम्हाला वाटते त्याची शेपटी? तो जेव्हा चालतो ना तेव्हा त्याच्या चालण्यातच एक रुबाब आहे, एक डौल आहे. आणि तो कळपाचा नेता असल्यासारखाच आविर्भाव करत चालतो. आणि त्याची जी शेपटीची जी वेलांटी आहे ती अशी गोल फिरून त्याच्या पाठीच्या उजव्या बाजूला येते. आणि ते बघितलं की कळतं की तो शेपटीचा असा डौल सावरत सावरतच तो पुढे पुढे जात असतो. आणि तो वेगळा ओळखता येतो बाकीच्या वानरांपेक्षा. तो वेगळा ओळखता येतो. कसा ओळखता? तुम्ही मोठा असतो, त्याचे खांदे जरा रुंद असतात आणि तो पटकन चुळे दाखवतो, असं करतो. आणि त्याने चुळे दाखवले की कळतं की हा नक्की नर आहे. आवाज ना चितळ जावता. आणि हे इकडे पण चितळ आहे. याच वाटेनं तळ्याकडे गेलो तेव्हा मोकळ्या जागेत चितळही भरपूर दिसली.
जंगलामध्ये एवढी चितळ आहेत, म्हणजे वाघ, बिबटे, रानकुत्री यांच्यासाठी चांगली शिकार आहे या जंगलामध्ये. अगदी डेफिनेटली. आणि कुत्री कधी कधी येतात या भागामध्ये, तेव्हा मग ही चितळ ती जागा सोडतात. आणि ज्या परिसरामध्ये मैदानी भाग आहे अशा ठिकाणी चितळ जास्त दिसतात. नागझिरामध्ये आम्हाला आज बिबट्या किंवा वाघ दिसला नाही, पण इथे ही दोन्ही बडी मंडळी एकाच वेळी दिसली आहेत. जंगलातल्या रानवाटेवर कालच एक अस्वल सुद्धा दिसलं होतं. काही लेखन केलं असेल किकांच्या, प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या अथक गोष्टी ऐकत तळ्याजवळ आलो. तलावावरती नेहमी ग्रे हेडेड फिश इगल नावाचा गरुड आहे, त्याचा आवाज ऐकू येतो. आणि तो आवाज हा अशा प्रकारचा असतो. मला आधी कोणत्या तरी प्राण्यासारखा आवाज वाटला. जेव्हा जेव्हा जंगलामध्ये पाणी कमी पडू लागतं उन्हाळ्यामध्ये, तेव्हा तेव्हा सगळे प्राणी हे इथे एकवटतात. काय असतं हे जनावरांचं पाणी पिणं, तळ्यावर येणं? इथे बरेचसे पक्षी आणि प्राणी येतात आणि ते कोणत्याही भागातून येऊ शकतात. अशा वेळेला त्यांना खूप सावधगिरी बाळगावी लागते या प्राण्यांना. ते अगदी हळूहळू दबकत दबकत पाण्याजवळ येतात. म्हणजे पाणी पिताना सुद्धा लक्ष ठेवावं लागतं. पाणी पिताना नाही, पाण्यावरती येण्यापूर्वी. कारण त्यांना मध्ये कोणीही बिबट्या, वाघ, रानकुत्री त्यांच्यावरती हल्ला करू शकतात, म्हणून त्यांना थांबावं लागतं तिथे. आणि ते एकदा तिथे थांबले की हळूहळू हळूहळू पाण्याकडे येतात आणि पाण्याचा काठ हा निर्धोक आहे की नाही हे ते बघतात. आणि तिथे काही नाहीये, कोणताही धोका नाहीये असं लक्षात आल्यानंतर ते हळूच पाण्याकडे येतात. पण सगळे एका वेळेला कधीच पाणी पित नाही. त्यांच्यातला एखादा धाडसी असा जो प्राणी असतो, नर जो असतो, तो पहिल्यांदा पुढे जातो आणि मग तो पाणी पितो. आणि त्याचं पाणी पिऊन झालं की मग मागची प्राणी जे असतात ते हळूहळू एक एक करून पाण्यावरती येतात आणि मग पाणी पितात. म्हणजे त्यांचा पाणी पिण्याचा विधी पण बघण्यासारखा असतो. अगदी खरं आहे, हा पाणी पिण्याचा सोहळाच आपण म्हणून या तळ्यावर घडतो. तळ्यावरचा हा सोहळा न्याहाळत एका ज्येष्ठ लेखकानं सुद्धा इथे निवास केला होता. त्यांनीच किरण पुरंदर यांना नागझिरामध्ये राहा असं सुचवलं होतं. निसर्ग आणि वन्यजीवनावर लिहिणारे ज्येष्ठ लेखक व्यंकटेश माडगुळकर म्हणतात, नागझिऱ्याचं हे तळ म्हणजे या जंगलाचा डोळा आहे. या तळ्याच्या काठी असलेल्या एका निवासस्थानामध्येच व्यंकटेश माडगुळकर एक महिना राहिले आणि या महिन्याभरामध्ये या तळ्याच्या काठी नागझिऱ्याच्या जंगलामध्ये जे जे त्यांनी पाहिलं ते त्यांनी नागझिरा या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. या तळ्याच्या काठी आलं की तात्यांची आठवण हमखास होते. त्यांच्याच पुस्तकातला एक परिच्छेद इथे वाचूया आपण. सकाळी 5 वाजता बाहेर पडलेला मी 8:30-9 परत येई, कारण 9 वाजल्यावर उन्हाळ्यात वनाधिकाऱ्यांनी सुद्धा जंगलात राहू नये अशा सूचना खात्यानंच काढल्या होत्या. उन्हामुळे उष्माघात होण्याची शक्यता होती. मग दिवसभर मी लिहिण्या वाचण्याचा उद्योग करत असे आणि 5 वाजले की पुन्हा बाहेर पडून अंधार पडल्यावर परत येत असे. आभाळात चांदण्या चमकत असत. रात्व्यांचे चक्कू चक्कू संपून रातकिड्यांचा कोरस सुरू होई. माझ्यावर आलेल्या चितळ नराचे हंबरणे, कोणातरी लुटारूचा वास येऊन चितळ माद्यांनी दिलेले धोक्याचे इशारे वरचे वर ऐकू येत. माझ्या आणि चौकीदाराच्या घरांपुढचे असे 2 कंदील सोडले तर प्रकाशाचे तांबडे ठिपके कुठे दिसत नसत. सारे कसे शांत शांत असे. मग मी गीतेचा 12वा अध्याय आणि गीताईमधली स्त्रीतप्रज्ञाची लक्षणे किंवा करुणाष्टके गुणगुणे. इथून निघताना नागझिऱ्याची झाडं लेखक आणि पक्षी कवी असावेत असं मला वाटलं.
या जंगलातून परतताना आपण किती बोललो तरी पाडगावकरांची आठवण तुम्हाला पण होते. अरे क्या बात आहे, पाडगावकर म्हणजे इथेच आपल्या. ते म्हणतात रंगांचा उघडून या पंखा सांज कोणी ही केली, काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली, सहा ऋतूंचे सहा सोहळे इथले भान हरावे, या जगण्यावर या जन्मावर शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे. या जंगल ट्रेल नंतर अनघाताईही आल्या आणि मग आम्ही किकांच्या त्या सुप्रसिद्ध पाणवठ्यावर गेलो. आपण नागझिरा अभयारण्याच्या बाहेर आहोत आणि इथे एक पाणवठा तयार केला आहे आणि या पाणवठ्यासाठी आम्ही बरेच प्रयत्न केले. निसर्गसंमत पाणवठा आहे आणि इथे जर का आपण आलो तर तुमच्या लक्षात येईल की हा बशीसारखा आहे पाणवठा आणि या पाणवठ्यामध्ये स्वच्छ पाणी आहे. आतला तळ पण दिसतो व्यवस्थित. इथे जवळजवळ 80 प्रकारचे पक्षी पाणी प्यायला येतात, अनेक प्रकारचे प्राणी देखील पाणी प्यायला येतात आणि त्यांचं निरीक्षण करता यावं म्हणून आम्ही इथे एक लपण तयार केलंय. लपण म्हणजे ज्याच्यामध्ये आपण जाऊन लपतो बसतो अशी जागा. आणि इथून तुम्ही आतमध्ये गेलात की तुम्हाला पक्ष्यांना आणि प्राण्यांना न घाबरवता त्यांचं निरीक्षण करता येतं आणि तुम्हाला जवळून त्यांचं निरीक्षण करता येतं. अशा प्रकारे जवळजवळ 80 वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आणि 14 वेगवेगळ्या प्रकारचे सस्तन प्राणी, अनेक प्रकारची फुलपाखरं, कीटक, मधमाशा ह्या पाणवठ्यावरती येतात. तुम्ही या पाणवठ्यावर बसता पाणवठ्याच्या या लपणामध्ये या खिडकीमधून तुम्हाला या पाणवठ्यावर एखादं खूप वेगळं दृश्य दिसलं का कधी? कितीतरी वेळा. एकदा मी या इथे बसलेलो होतो खिडकीपाशी आणि संध्याकाळची वेळ होती आणि साधारणपणे 7:30 आसपास, कदाचित 7:30-8 झाले असतील, एक बिबट्या आला आणि तो पाणी प्यायला लागला. त्या बिबट्याला अजिबात माहिती नव्हतं की इथे मी अक्षरशः 10 फुटावरती आतमध्ये लपणामध्ये बसलोय म्हणून. माझ्या शरीराचा वास देखील त्याला आला नाही कारण हे बंद होतं लपण त्यावेळेला. आणि मग तो पाणी प्यायला आणि तो जिभेनी पाणी पितो, त्यामुळे त्याने असं करत करत तो पाणी प्यायला आणि मग नंतर तो जंगलाच्या वाटेने निघून गेला. नागझिराच्या या पाणवठ्याबद्दल सगळ्यांना काय सांगाल? या पाणवठ्यावरती या, त्याचं निरीक्षण करा इथे येणाऱ्या पशु पक्ष्यांचं आणि या लपणामध्ये तुम्ही जेव्हा बसाल तेव्हा त्याचं जे मानधन आहे ते तुम्ही गोंड आदिवासींना द्या. त्यामुळे गोंड आदिवासींना पण रोजगार उपलब्ध होईल किंवा थोडेफार पैसे मिळतील, ज्याला आपण कॉन्झर्वेशन इन्सेंटिव्ह असं म्हणू शकतो. आणि मग नंतर ते त्या पाणवठ्याची देखभाल करतील, या लपणाची देखभाल करतील, पाणवठ्यामध्ये पाणी भरतील आणि मग इथे अनेक प्रकारचे पशुपक्षी येतील आणि ते पाणी पितील. जंगलामधून गावात जे प्राणी येतात, अस्वल, बिबट्या, वानर यांच्यासारखे, आणि मग माणूस विरुद्ध प्राणी असं जे चित्र उभं राहतं त्याच्यावरती शोधलेला हा पर्याय आहे. पाणवठ्यावर अजून थांबावंसं वाटत होतं पण ऊन खूप झालं होतं. मग झाडांच्या सावलीत एक मैफल रंगली, सखा नागझिराची. तुम्ही अशी पक्ष्यांची गाणी ऐकत, प्राण्यांशी बोलत नागझिराच्या जंगलामध्ये एक वर्ष राहिलात आणि किरण पुरंदर यांचं सखा नागझिरा हे पुस्तक तुम्ही बऱ्याच जणांनी वाचलेलं असेल. व्यंकटेश माडगुळकरांचं नागझिरा आणि त्यानंतर सखा नागझिरा या दोन्ही पुस्तकांनी या जंगलानं आपल्याला भुरळ घातली. आपण किकांकडून, किरण पुरंदर यांना आपण सगळेजण लाडानं किका म्हणतो, त्यांच्याकडून यातला एक उतारा सुद्धा ऐकूया. हे जे टिपण आहे हे जानेवारी महिन्यातलं आहे. आज इतका सुरेख वारा वाहतोय की बास असं वाटतंय की हा छान मोकळा वारा तासन तास अंगावर घ्यावा. वारा सुटल्यामुळे पिकून पिवळी झालेली झाडांची पानंही गळून पडत आहेत. जंगलभर फिरणाऱ्या वाऱ्यामुळे पानांचा आवाज होतोय. घरामध्ये बसून हा आवाज ऐकला की असं वाटतंय की बाहेर पाऊस पडतोय. मधूनच वारा थांबायचा, मधूनच वारा वाहायचा थांबतोय, मधूनच लाट यावी तसा सुरू होतोय. वारा पडला की पक्ष्यांचे आवाज नीट ऐकू येतात. कधी कधी वाऱ्याचा एखादा झोत सागाच्या एखाद्या पानाला खेळवल्यासारखा पुढे पुढे ढकलत असतो. वाळून कडंगलेलं ते पान उलट पालट होत गडगडत पुढे जात असत.
पूर्वी गाव असताना लावलेली निलगिरीची गोरी पान झाड वाऱ्यात डुलत असतात. वारा सुटला की प्रसन्न वाटत, असं वाटत की राहून गेलेलं एखादं काम आता हाती घ्यावं. राहून गेलेलं एखादं काम हाती घ्यावं. किकांशी बोलताना निसर्गच आपल्याशी बोलतोय, निसर्गाची भाषा आपल्याला आता हळूहळू उमगू लागली आहे असं मला वाटत राहतं. आणि मी नागझिराला आले त्यांना भेटायला, तर त्यांनाही माझं समुद्राचं गाव हे पुस्तक दिलं. कविता संग्रह आहे माझा, आणि या कविता संग्रहातली एक कविता खास तुमच्यासाठी. जरूर जरूर. कवितेचं नाव आहे जादूच्या जंगलात. जादूच्या जंगलात फुलपाखरं विसावतात, उंच उंच झाड ध्यानस्थ बसतात, पहाडांच्या कुपीतून नदी सतत वाहत असते. अशा वेळी पाऊल न वाजवता आत गेलं की जंगलाचं सुप्त गाण ऐकू येतं. पक्ष्यांची गाणी फक्त झाडांनाच ठाऊक असतात. आपले सूर विसरून किकांसारखं त्यांच्याशी एकतान झालं तरच त्या गाण्यांना स्पर्श करता येतो. जंगलात झुळूझुळू वाहणाऱ्या ओढ्याच्या काठानं चालत चालत आपण बाहेर येतो तेव्हा उमगतं असं ओळख न सांगता नातं साधणं फक्त जंगलाला जमू शकतं. वा 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 वा, क्या बात आहे, फार सुंदर. नागझिराच्या जंगलात आता संध्याकाळ उतरली होती. पिटेझरीतल्या मुलांसोबत अनघाताईंची पाखर शाळा सुरू झाली. झाडांच्या गच्च दाटीतून बिबट्या निघाला असावा. रानातले पक्षी विसाव्याला आले होते. मग गाणी गप्पा आणि धमाल मस्ती रंगली. Okay.